Hello students, myself Dr. Niranjan Shah, Assistant Professor, TC College of Art, Science and Commerce, Baramati. In last video, we have discussed about the introduction of Audit of Banks and in that video we have seen that this is a System Audit. In that video, we have already discussed about the Specialized Audit and in that particular video we have already learned about the various acts which have enacted the banking business these acts are banking regulation act 1949 the banking companies act 1970 cooperative societies act 1912 cooperative societies act 1960 in maharashtra state bank of india act 1955 and also we have studied about the regional ruler banks act 1976 all these acts are regulate the banking business besides these acts reserve bank of india has regulatory power to regulate the functions of all banking business and institutions so the banking business has a different part of the organization therefore we have must to know about the silent features affecting banking business or we can say that auditor should know about the various features that features affecting the banking business so let's start to discuss about the silent features in banking business. These are the list of features. The first feature is restriction of business. Second feature is capital requirement. Third feature is reserve fund. Fourth feature is restriction on investment. and fifth feature is, रिस्ट्रिक्शन ऑन लोन्स अँड ॲडव्हान्सेस मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण ऑडिट ऑफ बँक्स याच्या प्रास्ताविकतेमध्ये अनेक गोष्टींचा अभ्यास केला ज्यामध्ये आपण हे बघितलं की बँक ऑडिट हे एक प्रकारचं सिस्टीम ऑडिट आहे त्यालाच एक स्पेशलाइज्ड ऑडिट अशी संकल्पना आपण बघितली प्रास्ताविकतेमध्ये आपण आणखीन काही गोष्टी बघितल्या त्यामध्ये आपल्या असं लक्षात आलं की बँकिंग बिझनेस हा वेगवेगळ्या कायद्यानुसार रेग्युलेट केला जाणार आहे किंवा भारतातल्या बँका ह्या वेगवेगळ्या कायद्यानुसार काम करत असतात त्यामध्ये बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट एकोणपन्नास बँकिंग कंपनीज ॲक्ट एकोणीसशे सत्तर स्टेट बँक ऑफ इंडिया ॲक्ट एकोणीसशे पंचावन्न रु रिजनल रुरल बँक ॲक्ट एकोणीसशे शहात्तर आणि कॉपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट सेंट्रल एकोणीसशे बारा आणि महाराष्ट्र स्टेटचा असेल तर एकोणीसशे साठ तर असे काही ॲक्टनुसार आणि त्या ॲक्टमध्ये दिलेल्या प्रोविजन्सनुसार बँकिंग बिझनेस चालत असतो किंवा बँकांना त्यांचे फंक्शन्स करावे लागतात याव्यतिरिक्त आपण हे बघितलं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही एक शिखर बँक आहे आणि तिच्याकडं अशा काही पॉवर्स आहेत की कोणत्याही कायद्यानुसार बँकेची स्थापना झाली असली तरीसुद्धा रिझर्व्ह बँकेचा एक सेपरेट कायदा आहे आणि त्या कायद्यानुसार या बँकांना काम करावं या लागतं यामुळे आपल्याला असं लक्षात येतं की बँकिंग इन्स्टिट्यूट किंवा बँक ही एक वेगळी अशी संस्था आहे की जी जशा इतर कंपन्या आहेत कंपनी कायदा आहे कंपनी कायद्यानुसार कंपन्यांची स्थापना होते तसंच बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट आहे बँकिंग इन्स्टिट्यूशन्स ऍक्ट सोसायटीज ऍक्ट आहे किंवा बँकिंग बिझनेस ऍक्ट आहे बँकिंग कंपनीज ॲक्ट आहे जाली। पन है। मदे वस्तु होता, तर ह्यानुसार बँकेची स्थापना झाली पण फंक्शनिंग वेगळं आहे कंपन्यांमध्ये वस्तूचं उत्पादन होतं तर बँकेमध्ये सेवा दिली जाते परंतु ती सेवा ही वित्ताशी संबंधित म्हणजे पैशाशी संबंधित असते सर्व व्यवहार हे पैशाशी संबंधित होतात पैसा घेतला जातो पैसा दिला जातो अशा संदर्भात हे व्यवहार होतात त्यामुळं या ठिकाणी रेग्युलेशन्स खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळं ऑडिटरला या बँकांचं ऑडिट करत असताना खूप काळजी घ्यावी लागते त्यामुळे त्याचे काही फीचर्स त्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि मग हे फीचर्स एकदा माहिती झाले की तो त्या पद्धतीने जाऊन बँकेचं ऑडिट करू शकतो म्हणजे त्याला हे समजलं पाहिजे की बँक आणि इतर वित्तीय संस्था किंवा बँक आणि कंपन्या किंवा बँक आणि अदर इन्स्टिट्यूशन्स ऑदर ऑर्गनायझेशन्स ह्या वेगळ्या काय आहेत कंपनीचं ऑडिट करत असताना काय केलं पाहिजे बँकेचं ऑडिट करताना काय केलं पाहिजे कोणत्या गोष्टी तपासल्या पाहिजेत कशा पद्धतीने ते बघितलं पाहिजे हे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत म्हणजे इथं हे समजण्यासाठी त्याला काही मुळात बँकेच्या संदर्भात असणारी वैशिष्ट्य समजून घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो वी या व्हिडिओमध्ये आपण काही रिस्ट्रिक्शन्स किंवा काही सायलेंट फीचर्स बँकेच्या संदर्भामध्ये पाहणार आहोत पहिलं फीचर आपण या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर दिसतंय की रिस्ट्रिक्शन ऑफ बिझनेस कॅपिटल रिक्वायरमेंट्स रिझर्व फंड रिस्ट्रिक्शन ऑन इन्व्हेस्टमेंट रिस्ट्रिक्शन ऑन लोन्स अँड ॲडव्हान्सेस याचबरोबर पुढं आणखीन पाच काही फीचर्स आहेत त्यामध्ये सी आर आर सी आर आर म्हणजे कॅश रिझर्व रेशो अँड एस एल आर म्हणजे स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो हे सुद्धा खूप महत्त्वाचं फीचर आहे की जे कुठल्याही कंपनीला लागू होत नाही पण बँकेला लागू होतं डिव्हिडंट कंपनीला दिलं जाणारा डिव्हिडंट वेगळा आहे बँकेच्या बाबतीमध्ये डिविडंडच्या प्रोविजन्स वेगळ्या आहेत त्या आपण पुढं एक एक टप्प्याप्रमाणे प्रत्येक फीचर्स डिटेलमध्ये पाहणार आहोत यानंतर पुढचा एक फीचरचा हो। भाग म्हटला तर अकाउंट्स म्हणजे बँकेचे अकाउंट्स हे वेगळ्या पद्धतीने लिहिले जातात किंवा बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करण्याची बँकेची एक वेगळी सिस्टीम आहे आणि मग त्या सिस्टीमप्रमाणे बँकेला ऑडिट करून घ्यावं लागतं किंवा बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करावं लागतात प्रिपेअर करावे लागतात त्यानंतरचं फीचर आहे प्रोव्हिजन्स फॉर ऑडिट बँकांच्या तर बँकांच्या प्रकारानुसार यांच्या ऑडिटच्या प्रोव्हिजन्स बदलतात म्हणजे काही बँका शेड्युल्ड बँका आहेत काही नॅशनलाइज बँका आहेत काही रुरल बँ बँका आहेत आपल्याला माहिती आहे की डिस्ट्रिक्ट लेवलवरती काही बँका काम करतात काही नॅशनल लेवलवरती काम करणाऱ्या बँका आहेत सहकारी तत्वानुसार काम करणाऱ्या बँका आहेत मग यांच्या प्रोव्हिजन्स त्यांच्या कायद्यानुसार वेगवेगळ्या राहतात कंपनी कायद्यामध्ये असं नसतं कंपनी कायदा ज्या कंपनीला लागू होतो त्या सर्व कंपन्या एकाच प्रकारे काम करतात आणि एकाच प्रकारे बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करतात त्यांचे शेड्युल्स ठरलेले आहेत त्यांचे बुक्स ऑफ अकाउंट्स ठरलेले आहेत परंतु बँकांचं तसं नाही आहे बँकांच्या व्हरायटीज वेगळ्या आहेत फंक्शनिंग वेगळं आहे रूल्स रेग्युलेशन्स वेगळे ते आहेत त्यानुसार त्यांच्या प्रोव्हिजनसुद्धा बदलतात काही सरकारी बँका आहेत काही खाजगी बँका आहेत त्यानुसार आपल्याला ते काम बघावं लागतं ते आपण पुन्हा त्याच फीचर्सच्या वेळेस इन डिटेल पाहू आणि शेवटचा एक म्हणजे बँक ऑडिट रिपोर्ट आता हा बँकेचा ऑडिट रिपोर्ट सबमिट कुणाला करायचा आतापर्यंत हे माहिती आहे तुम्हाला की बँकेचा ऑडिट रिपोर्ट किंवा कोणत्याही संस्थेचा ऑडिट रिपोर्ट ऑडिटर कुणाला सबमिट करतो एक तर मॅनेजिंग डायरेक्टरला किंवा सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांसाठी पण इथं मात्र काही संस्था ह्या गव्हर्नमेंटच्या आहेत म्हणजे काही बँका ह्या गव्हर्नमेंट चालवतं स्टेट गव्हर्नमेंट चालवतं सेंट्रल गव्हर्नमेंट चालवतं त्यामुळं पार्लमेंटशी याचा संबंध आहे त्यामुळं नॅशनलाइज बँका किंवा रिझर्व बँक किंवा स्टेट बँक्स असतील किंवा रुरल डेव्हलपमेंट बँक्स असतील कॉपरेटिव्ह बँका असतील मल्टी स्टेट कॉपरेटिव बँका असतील तर या प्रत्येकासाठी ऑडिट रिपोर्ट्स वेगवेगळ्या पद्धतीचे बनवले जातात आणि ते कशा पद्धतीने सबमिट करायचे याच्यासुद्धा प्रोविजन्स या ठिकाणी दिलेल्या असतात त्यामुळं ऑडिटरला हे माहिती पाहिजे की आपण कोणत्या बँकेचं ऑडिट करतो आहे आणि त्याचा रिपोर्ट कोणत्या फॉर्मॅटमध्ये द्यायचा आहे तर हे काही महत्त्वाचे दहा महत्त्वाचे फीचर्स आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे किंवा आपण असं म्हणू शकतो हो की ऑडिटरने या दहा गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे तरच तो चांगल्या पद्धतीचं बँक ऑडिट करू शकतो मित्रांनो आता हे सर्व जे फीचर्स आहेत ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत एक एक फीचर्ससाठी आपण एक एक व्हिडिओ बनवणार आहोत आणि डिटेलमध्ये प्रत्येक फीचर्समध्ये काय सांगितलेलं आहे किंवा त्याचे वैशिष्ट्य त्याच्या प्रोव्हिजन्स काय दिलेल्या आहेत याच्यावरती चर्चा करणार आहोत पुढचा व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत की रिस्ट्रिक्शन ऑफ बिझनेस म्हणजे बिझनेस करण्यासाठी काही रिस्ट्रिक्शन्स आहेत का बँकांना याच्या म बद्दलच्या प्रोव्हिजन्स काय आहेत तर याची डिटेल माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत याबद्दल तुम्हाला जर काही शंका असेल तर मला तुम्ही विचारू शकता याच्या नोट्स प्रिपेअर करत चला मित्रांनो आणि तुमचा अटेंडन्स रेकॉर्ड करत चला थँक यू